ईपीएस पेन्शनधारकांचा केंद्र सरकारकडून सतत विश्वासघात होत असल्याचा पेन्शनधारक अनोख्या पद्धतीने निषेध करणार आहेत. पेन्शनधारक 16 नोव्हेंबर रोजी मोर्चाने जात भाजप जिल्हा कार्यालयातील पदाधिकाऱ्यांकडे टाळं सुपूर्द करणार आहेत. मोदी सरकारकडून ईपीएस पेन्शनधारकांची सातत्यानं फसवणूक केली जाते अशी भावना पेन्शनधारक व्यक्त करतायत. या सरकारनं पेन्शनधारकांना कोणतेही लाभ द्यायचे नाहीत हेच धोरण अवलंबल्याचा आरोप करत पेन्शनधारक अनोख्या पद्धतीनं मोदी सरकारचा निषेध करणार आहेत. पेन्शनधारक जिल्हा भाजप कार्यालयात मोर्चानं जात भाजप पदाधिकाऱ्यांकडे टाळे सुपूर्द करणार आहेत. कॉम्रेड अतुल दिघे यांनी ही माहिती दिली. लक्ष्मीपुरीतील सर्व श्रमिक संघाच्या कार्यालयाजवळून दुपारी 12 वाजता या मोर्चाला सुरुवात करण्यात येणार आहे. किमान 9,000 पेन्शनसह महागाई भत्ता द्या. कोशियारी समितीच्या शिफारसीनुसार पेन्शनधारकांना त्यांचे लाभ द्यावेत. प्रवासी भाड्यातील सवलतींसह प्रवासादरम्यान मोफत औषधोपचाराची सोय करावी या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात येणार असल्याचं कॉम्रेड दिघे यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला अनंत कुलकर्णी, गोपाल पाटील, प्रकाश जाधव, नारायण मिरजकर आदी उपस्थित होते.